शुक्रवारी भाजपा शिवसेना युतीचा मंत्रिमंडळ विस्तार हा होणार आहे, तर भाजपाकडून दरेकर, राम शिंदे आणि उमा खापरे यांचं नाव पुढे। शुक्रवारी भाजपा शिवसेना युतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून भाजपाकडून दरेकर, राम शिंदे, उमा खापरे यांची नावे पुढे आहेत। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यात होणार आहे। शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची नावे ही अजूनही गुलदस्त्यात आहेत। शुक्रवारी भाजपा शिवसेना युतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार असून भाजपाकडून दरेकर, राम शिंदे, उमा खापरे यांची नावे पुढे आहेत, पण शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची नावे ही अजूनही गुलदस्त्यात आहेत। यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर बैठकीचं आयोजनही करण्यात आलं होतं। शिंदे फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार हा दोन टप्प्यात होणार आहे। भाजपाकडून दरेकर, राम शिंदे, उमा खापरे यांची नावे मंत्रिपदासाठी पुढे आहेत, तर शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची नावे ही अजूनही गुलदस्त्यातच आहेत। शुक्रवारी भाजपा आणि शिवसेना युतीचा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। सह्याद्री अतिथीगृहावर यासाठी बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। दोन टप्प्यांमध्ये हा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे। राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीच्या आधी काही मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील आणि त्यानंतर उर्वरित मंत्री हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत। भाजपाकडून दरेकर, राम शिंदे, उमा खापरे यांचं नाव पुढे करण्यात आलेलं आहे, तर शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची नावे ही अजूनही गुलदस्त्यात आहेत। शुक्रवारी भाजपा आणि शिवसेना युतीचा मंत्रिमंडळ विस्तार होईल, यासाठी सह्याद्री अतिथीगृहावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात बैठकही झाली। भाजपाकडून दरेकर, राम शिंदे, उमा खापरे यांची नावं मंत्रिपदासाठी पुढे आहेत, पण शिंदे गटाच्या संभाव्य मंत्र्यांची नावे ही अजूनही गुलदस्त्यात आहेत। त्यामुळे शिंदे गटाकडून मंत्रिपद नक्की कुणाला मिळणार हे अजून समजलेलं नाही आहे। आपल्यासोबत आमच्या प्रतिनिधी नुपूर पाटील जोडल्या गेलेल्या आहेत। नुपूर, शुक्रवारी नवीन सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे, नुकतीच बैठकही पार पडली, याबाबत अधिक माहिती। नक्कीच, शिंदे आणि भाजपा सरकार म्हणजेच नवीन सरकारचा आता मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि या संदर्भातली चर्चा एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपचे नेते यांच्यामध्ये सह्याद्री अतिथीगृहावर पार पडली आणि या बैठकीमध्येच निर्णय घेण्यात आलेला आहे की कुठल्या कुठल्या मंत्र्यांना मंत्रिपद दिलं जाणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये जवळजवळ 8 ते 10 मंत्र्यांचं जे शपथविधी होणार आहे आणि त्यानंतर शिवसेना आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची यामध्ये नावं असल्याची माहिती समोर येते। राजभवनातील दरबार हॉलमध्ये या मंत्रिमंडळाचा शपथविधी जो आहे तो पार पडेल अशी माहिती समोर आलेली आहे। जी, भाजपाकडून नक्की कोण असणार आणि शिंदे गटाकडून कोणकोणते आमदार हे मंत्रिपदासाठी पुढे असतील? नक्कीच, अजून नावं मात्र गुलदस्त्यात आहेत, परंतु भाजपचे आणि शिवसेनेचे वरिष्ठ नेते असल्याची माहिती समोर आली आहे। जी, धन्यवाद नुपूर आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।